त्रिकोणमितीचं उदाहरण आहे, हे उदाहरण उन्नत कोनाच्या संदर्भात आहे आणि ते उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे। ते कशाला मी सोडवते लक्ष घ्या, एक व्यक्ती मैदानावर इमारतीच्या छताकडे पाहिले असता 30° मापाचा उन्नत कोन तयार होतो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण काढावा लागणार आहे। या काटकोन त्रिकोणामध्ये एका पॉइंटला जिथे व्यक्ती उभा आहे आणि हा जो काटकोन त्रिकोणाची बाजू आहे ही इमारतीची उंची आहे, उदाहरणार्थ याला मी नाव दिलं ए बी आणि सी। सी पॉइंटला व्यक्ती उभा आहे आणि ए बी इमारत आहे आणि हा जो कोन होतो हा 30° मापाचा होतो, म्हणजे हा 30° मापाचा। आणि आपल्याला त्यांनी देताना काय दिलाय तर हा 800 फूट अंतरावर उभा आहे, म्हणजे बी पासून सी पर्यंत अंतर 800 फूट आहे। आता बी पासून सी पर्यंत अंतर 800 फूट आहे आणि आपली इमारतीची उंची विचारली, लगतची बाजू दिली, समोरची बाजू विचारली, म्हणजे आपण तुमच्या लक्षात आलं असं टॅनचं आपल्याला गुणोत्तर घ्यावं लागेल। या ठिकाणी आपण घेणार आहे टॅन 30° बरोबर ए बी छेद बीसी, म्हणजे ए बी आपल्याला काढायचं आहे, बीसी किती आहे 800 आहे आणि टॅन 30 ची किंमत मला माहिती आहे 1/3। 800 जर तिकडे गेले तर काय होईल, इथे पहा ए बी बरोबर 800/3। इथे पॉइंट मध्ये उत्तर आहे, म्हणजे आपल्याला याचं रॅशनलायझेशन करावं लागेल। रॅशनलायझेशन करताना वर्गमूळात 3 ने गुणलं तर हे 800/3/3 आणि यानंतर वर्गमूळात 3 ची किंमत टाकायची, आपण 3 ची किंमत जर टाकली तर 800 × 1.73 आणि भागिले 3। आणि हे जर तुम्ही पुढे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जे पाहिजे ते उत्तर मिळणार आहे आणि ते उत्तर मिळत आपल्याला 461.88 फूट, म्हणजे आपलं उत्तर आहे 461.88 फूट। धन्यवाद।